नमस्कार, मी ज्ञानदा कदम. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सुपरफास्ट बातम्यांच्या चक्रामध्ये न अडकता दिवसभरातल्या वेचक, वेधक आणि निवडक बातम्या या बुलेटिनमध्ये तुम्हाला दिसणार आहेत. आणि हेच आहे या बुलेटिनचं वेगळेपण. कोणती बातमी जशी आहे तशी, कोणती भेसळ न करता, विस्तृत मांडणीसह आणि 360 अँगलसह तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. तर सुरुवात करूया आजच्या बुलेटिनला. बातमी तुमच्यासाठी, बातमी तुमच्यासोबत. आज बुलेटिनमध्ये आपण काय बघणार आहोत, तर आपली पहिली बातमी असेल ही विनेश फोगाटची. विनेश फोगाटच्या पॅरिस ऑलिम्पिकचा दुर्दैवी अंत. 100 ग्रॅम वजनानं भंगलं कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न. विनेश फोगाटच्या वाढीव वजनाच्या ब्लेंडरला जबाबदार कोण, नेमक्या कोणत्या चुका झाल्या. १९५२ सालातील खाशाबा जाधव आणि आता 2024 विनेश फोगाट, दोघांच्या कुस्तीच्या ऑलिम्पिकचं सुवर्ण पदक नेमकं कसं हुकलं आणि सुवर्ण पदकाचं स्वप्न कसं राहिलं अधुरं. बांगलादेशमध्ये कट्टरतावाद्यांचा धुडगूस. हिंदूंना लक्ष्य केलं जात असल्यानं भारतीय सीमेवर निर्वासितांचे लोंढे. शंभर ग्रॅम हे वजन असतं तरी किती. माझ्या हातातला हा छोटासा रिमोट किंवा एक छोटं कॅडबरी चॉकलेट, एक मीडियम साईजचं बेसिक कॉटनचं टी शर्ट किंवा मग ॲपल कंपनीचा मॅजिक माऊस, पण या 100 ग्रॅम वजनानं आज कोट्यवधी भारतीयांची घोर निराशा केली आहे. भारतापासून ऑलिम्पिकमधलं गोल्ड मेडल हिसकावलं आहे. 125 वर्षांनंतर चालून आलेली ही संधी फक्त 100 ग्रॅमनं हिरावली गेली. तर ऑलिम्पिकच्या 128 वर्षांच्या इतिहासात भारतीय कुस्तीसाठी एक सुवर्ण दिवस उगवला. हरियाणाची छोरी, देशाची संघर्षकन्या म्हणून जिची गेल्या काही काळात ओळख बनली आहे, त्या विनेश फोगाटनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या कुस्तीत फायनल गाठली होती. अवघ्या देशानं जल्लोष केला. आजचा दिवस गोल्डन डे ठरणार अशी प्रत्येकाला अपेक्षा होती, पण दुपारीच एक धक्कादायक बातमी आली आणि आजचा दिवस भारतीय कुस्तीसाठी गोल्डन डेच्या ऐवजी ब्लॅक डे ठरला. ती बातमी होती विनेश फोगाटच्या डिस्क्वालिफिकेशनची. तर विनेश फोगाट ऑलिम्पिकमध्ये फायनलच्या काही तास आधी थेट अपात्र ठरली आणि 150 कोटी भारतीयांच्या अपेक्षांना सुरुंग लागला. विनेश फायनल खेळणार नाही अशी घोषणा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं केली. यामागचं कारण खरं तर नियमामध्ये बसणारं असलं तरी अनेकांना हे कारण हैराण करणारं होतं. विनेशचं वजन म्हणजे घडलं नेमकं काय, तर विनेशचं वजन तिच्या वजनी गटामध्ये खेळत होती त्यापेक्षा जास्त भरलं. विनेश 50 किलो फ्रीस्टाईल या प्रकारामध्ये फायनलला पोहोचलेली. विनेशचं वजन नियमापेक्षा जास्त भरलं. मग विनेशनं हे वजन कमी करण्यासाठी हर प्रकारे मेहनत केली. ती रात्रभर जागी होती. जॉगिंग, रनिंग, सायकलिंग इतकंच काय तर तिनं आपल्या शरीरातली पाण्याची पातळीसुद्धा कमी केली. आयोगाच्या अध्यक्षा पीटी उषा यांनी माहिती दिल्याप्रमाणे शेवटच्या क्षणी विनेशनं अगदी आपले केसही कापले, तर आपल्या कपड्यांमध्ये सुद्धा बदल केला, पण तरीसुद्धा 100 ग्रॅमनं घात केला. 100 ग्रॅम वजन जास्त भरलं आणि थेट विनेशला अपात्र ठरवलं गेलं. आता तुम्हाला वाटेल की फक्त 100 ग्रॅमचं वजन जास्त होतं, त्यात काय झालं, थोडंसं ॲडजस्ट करता आलं असतं की. पण प्रेक्षकांनो, हे ऑलिम्पिक आहे, याचे नियम प्रचंड कठोर आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा तितकीच काटेकोर असते. वजनाबाबतचे हेच नियम नेमके आहेत काय, याबद्दल आम्ही थेट महाराष्ट्र केसरी आणि रुस्तमे हिंद अमोल बुचडेंनाच विचारलं. विनेशच्या बाबतीत जे घडलं ते खरंच दुर्दैवी आहे.
जे नवीन नियम आहेत त्या नियमाप्रमाणे जर विनेशची काल जुन्या नियमांप्रमाणे कालच जर फायनल झाली असती तर आपल्याला गोल्ड पाहायला मिळालं असतं. थोडेसे नवीन नियम असे असल्यामुळे की दुसऱ्या दिवशी देखील मल्ल ज्या गटामध्ये खेळतो आहे त्या गटामधलं वजन 1 ग्रॅमनीसुद्धा जास्त असावं लागत नाही असा तो नियम आहे. मी 1 ग्रॅम जरी म्हणजे आत्ता 100 ग्रॅममुळे आपण हळहळ करतोय ते 1 ग्रॅम जरी जास्त असेल तरी डिस्क्वालिफाय झाली असती विनेश. तर ऑलिम्पिक ही प्रचंड मोठी स्पर्धा आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभागी कुस्तीपटू 24 तास प्रशिक्षक आणि इतर सपोर्ट स्टाफच्या नजरेखाली असतात. त्यांनी काय आणि किती खायला हवं आहे, काय प्यायला हवं आहे, कधी खायला हवं आहे हे सगळं काही ठरलेलं असतं, निश्चित असतं. विनेश फोगाट फायनल आधी सलग 3 सामने खेळली होती, त्यामुळे फायनलसाठीची तयारी आणि वजन वाढणार नाही याची काळजी घेणं खूप गरजेचं होतं. मग फायनलच्या आधी नेमकं कुठे चुकलं आणि या सगळ्याला नेमकं जबाबदार कोण याबद्दल सुद्धा अमोल बुचडेंनी आपलं मत व्यक्त केलंय. जबाबदारी तर ही मे बी आपल्या इंडियन ऑलिम्पिक असोसिएशननी घ्यायला हवी आहे, कारण ह्या लेवलला मला तर असं कळलं की त्यांनी तिथं डिफीट पण केलं होतं की आम्हाला थोडी संधी द्या, अजून कुस्ती होईपर्यंत आम्ही इथं वजन तुम्हाला पाहिजे 50 किलो आणून दाखवतो. परंतु ऑलिम्पिक समिती पुढे जे निर्णय जेव्हा जे नियमावली ठरलेली असती ती काठोकाठ आणि एकदम परफेक्टली ते फॉलो करतात. परंतु हे आपल्या हातात होतं, पण साथ नक्कीच विनेशच्या फिजिकली फिटनेसची होती की तिला तेवढं 100 ग्रॅम शेवटचं कमी करायला मे बी झालं नसेल. आता या परिस्थितीमध्ये सगळ्यांनाच एक प्रश्न असा पडलाय की ज्या पद्धतीनं विनेश डिस्क्वालिफाय झाली, अपात्र ठरली, ते टाळता आलं असतं का? लढतीपूर्वी विनेशनं नेमकी काय काळजी घ्यायला हवी होती ते सुद्धा पाहूया. काय की विनेशची शारीरिक परिस्थिती, तिची वजन कमी करण्याची कॅपॅसिटी आणि तिच्या पाठीमागं असलेला सपोर्ट स्टाफ किंवा तिच्या पाठीमागं असलेली टीम यांचं गणित हे जुळायला पाहिजे होतं. आणि साहजिकच तुमच्यासोबत वेईंग मशीन असतं, तुम्ही कधीही वजन करू शकता, परंतु पूर्ण दिवसामध्ये थकल्यानंतर आणि पुन्हा जे वजन कमी करून आप झालेलं वजन आणि ते पुन्हा कमी करणं याचा सराव थोडासा व्हायला पाहिजे होता. तर कुठेतरी चुकलं, कुणाचं तरी चुकलं आणि त्यामुळेच पदक हुकलं असं मत अमोल बुचडेंनी व्यक्त केलंय. ऑलिम्पिकची जी स्पर्धा आहे ना, ती स्पर्धा विनेशसाठी कायमच संघर्षमय राहिली आहे, किंवा दुर्दैवी असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती अजिबातच ठरणार नाही. कारण असं म्हणतात की मेहनतीला जोड लागते ती नशिबाची, आणि अगदी हेच नशीब किमान ऑलिम्पिकच्या स्पर्धांमध्ये तरी विनेशसोबत पाहायला मिळालं नाही. 2016 सालचं रिओ ऑलिम्पिक, विनेशकडनं सगळ्यांनाच पदकाची मोठी अपेक्षा होती आणि कुस्तीमध्ये पदक आणणारच असा विनेशला सुद्धा मोठा विश्वास होता. पण सामन्यादरम्यान एक मोठी दुखापत झाली आणि पाणावलेल्या डोळ्यांनी तिला ती लढत सोडावी लागली. मग 2021ची कहाणीसुद्धा अशीच होती. 2021च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोरोनामुळे विनेशची तयारी काहीशी कमी पडली आणि क्वार्टर फायनलमध्येच विनेशचं आव्हान संपुष्टात आलं. ऑलिम्पिकमधली ही नशिबाची साथ तिला पॅरिसमध्ये सुद्धा काही लाभली नाही. पण विनेश काही सामान्य खेळाडू नाही आहे. विनेश ही पुरती जिद्दी मुलगी आहे. विनेश ही सध्याची भारताची अनुभवी आणि अव्वल पैलवानांपैकी एक आहे. तिच्याकडे आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा दांडगा अनुभव आहे. 2014, 2018 आणि 2022 या तीनही गेम्समध्ये विनेशनं कशी कामगिरी केली ते आपण स्क्रीनवर पाहतोय. या तीनही वर्षात 3 कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये तिनं सुवर्णपदक जिंकल्याचा विक्रम केलाय. एशियन गेम्स आणि एशियन चॅम्पियनशिपचं सुवर्णपदक मिळवणारी विनेश पैलवान आहे आणि हा सगळा काही तिचा लौकिक आहे. तर विनेश फायनलमध्ये पोहोचली आणि सोशल मीडियावरती विनेशच्या विजयासोबत चर्चा सुरू झाली. ती 2023 मधल्या म्हणजे गेल्याच वर्षीच्या दिल्लीतल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाची. आंदोलनकर्ती म्हणून रस्त्यावरती उतरलेली विनेश फोगाट, तिला फरफटत नेणारे पोलीस, हाच तो फोटो आहे. आणि हा फोटो समाज माध्यमांवरती तेव्हाही व्हायरल झाला होता आणि विनेश फायनलमध्ये पोहोचल्यावरही.
थेट देशाच्या सरकारशी पंगा घेणारं कुस्तीपटूंचं हे आंदोलन देशभरात गाजलं. आपल्याच देशाच्या व्यवस्थेशी लढून त्याचा विरोध केल्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विनेश ऑलिम्पिकमध्ये खेळत होती. त्यामुळे विनेश कशी कामगिरी करते, विनेश कुठवर पोहोचते याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या. उत्तम खेळ करूनही प्रचंड मेहनत घेऊनही विनेशची आणि पदकाची कहाणी यंदाच्याही ऑलिम्पिकमध्ये अधुरीच राहिली. तर विनेशला आम्हाला हेच सांगायचं आहे, विनेशला आपल्याला आता सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. कारण विनेशचा एक फोटो आज आपल्या सर्वांनीच पाहिलेला असेल. तर विनेश, तुझा हा विषण्ण अवस्थेमध्ये बसलेला फोटो आज प्रत्येक भारतीयाच्या मनाला अक्षरशः चटका लावून गेलाय. जिनं वर्ल्ड चॅम्पियनसमोर सुद्धा हार मानली नाही तिला असं हताश पाहणं हे प्रचंड वेदनादायी होतं. पण विनेश, तू जिद्दीचं दुसरं नाव आहेस, तू संघर्षाचं दुसरं नाव आहेस, तू खचणार नाहीस, तू हरणार नाहीस याची आम्हाला खात्री आहे. संघर्ष करणाऱ्यांसाठी अटल बिहारी वाजपेयी खूप सुंदर लिहून गेल्यात. बाधाए आती है आए, घिरे प्रलय की घोर घटाए, पाव के नीचे अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाए, निजहातों में हंसते हंसते आग लगाकर जलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. विनेश, तुझ्या संघर्षात, तुझ्या प्रवासात प्रत्येक देशवासी आज तुझ्या सोबत आहे. तू कधी विसरू नकोस की तूच आमची गोल्डन गर्ल आहेस आणि तूच आमचं ऑलिम्पिकचं मेडल सुद्धा आहेस. आणि 1952 साल हे साल अधोरेखित करण्याचं कारण म्हणजे 1952 साली सुद्धा भारताची सुवर्णपदकाची संधी अशीच काहीशी हुकली होती. आणि योगायोग असा की ती सुद्धा कुस्तीची स्पर्धा होती. आज वजनामुळे आपलं पदक हुकलं, पण 1952 साली नेमकं काय घडलं होतं आणि कोण होते ते कुस्तीपटू यापुढे पाहूया. तर आपल्या देशापासनं, भारतापासनं कुस्तीमध्ये नशिबानं गोल्ड हिरावण्याची सुरुवात झाली ती हेल्सिंकी ऑलिम्पिकपासनं. 1952 सालच्या हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्ती वगळता भारताचं ऑलिम्पिकमधलं आव्हानच संपुष्टात आलं होतं. त्यामुळे झालं काय, त्यामुळे प्रशिक्षक आणि खेळाडू हे युरोपातलं शहर फिरण्यासाठी निघून गेले. अशी गोष्ट सांगितली जाते की युरोप फिरण्याच्या सगळ्या नादात प्रशिक्षक खाशाबा जाधव यांच्या मॅचबद्दल सुद्धा विसरून गेलेले. खाशाबा मात्र फिरायला गेले नव्हते. फिरायला न जाता खाशाबा कुस्तीचे सामने बघण्यासाठी थांबलेले. खाशाबा जाधव सामना बघत होते आणि त्याच वेळेला लाऊड स्पीकरवरनं त्यांच्याच नावाचा पुकारा झाला, म्हणजे खाशाबांचं नाव पुकारलं गेलं. आपलं नाव खाशाबांनी ऐकलं आणि मग त्यांनी लगेच चौकशी केली की आपलं नाव का पुकारलं गेलं. तर त्यांना समजलं की पुढचा सामना हा त्यांचाच होता. पण त्यावेळेला खाशाबांसोबत भारतीय संघातलं कुणीही नव्हतं. खाशाबा सामन्यासाठी मॅटवरती उतरले. नशिबानं पहिलाच प्रतिस्पर्धी आलाच नाही, त्यामुळे त्यांना बाय मिळाला. मग कॅनडा, मेक्सिको आणि जर्मनीच्या मल्लांवरती त्यांनी लिलया मात केली. क्वार्टर फायनलची लढत रशियाच्या मेमेद बयोव विरुद्ध होती आणि ही लढत तासाभरापेक्षा जास्त चालली. पण तिथे खाशाबांना 0-3 असा पराभव पत्करावा लागला. ही मॅरेथॉन लढत खेळल्याच्या नंतर खाशाबा प्रचंड दमले होते आणि स्वाभाविक सुद्धा आहे. पण पुढच्या 15 मिनिटात त्यांना पुढची फेरी सुद्धा खेळावी लागली. खरं तर ऑलिम्पिक स्पर्धेत असा नियम आहे की 2 सामन्यांमध्ये खेळाडूला अर्ध्या तासाची विश्रांती देणं आवश्यक आहे. पण हे सगळं नाट्य घडत असताना, खाशाबांसोबत हे होत असताना, खाशाबा तिथे एकटेच होते. संघाचे व्यवस्थापकच उपस्थित नव्हते. त्यामुळे खाशाबांची बाजू उचलून धरायला, भक्कमपणे मांडायला तिथे कुणीही उपस्थित नव्हतं. त्यामुळे मग खाशाबांनी सुद्धा विरोध केला नाही. जपानच्या शोहोची इशी या मल्लासोबत खेळायला ते मॅटवरती उतरले. पण शरीर इतकं थकलं होतं, इतकं दमलं होतं की थोड्याच वेळात 0-3 असा त्यांचा पराभव झाला आणि भारताला कांस्य पदकावरती समाधान मानावं लागलं. तर 1952 मध्ये खाशाबा जाधवांनी कुस्तीत मिळवलेलं पहिलं वैयक्तिक पदक ते होतं.
ते कांस्य पदकाचे मानकरी ठरले, पण खरं तर ते फायनल सुद्धा खेळू शकले असते. नियम डावलले गेले आणि त्यावेळी खाशाबांच्या लागोपाठ दोन लढती सुद्धा खेळवल्या गेल्या. दुर्दैवानं दाद मागण्यासाठी तेव्हा त्यांच्यासोबत ना कोणी प्रशिक्षक होते ना सपोर्ट स्टाफ. आज 72 वर्षांनी परिस्थिती बरीच वेगळी होती. लाखोंचं मानधन घेणारा सपोर्ट स्टाफ दिमतीला होता, सिस्टीम सोबत होती, पण तरीसुद्धा 100 ग्रॅम, फक्त 100 ग्रॅममुळे पदक हुकलं आणि इतिहास घडवण्याची संधीसुद्धा.